यवतमाळ जिल्ह्यामध्ये गेल्या 3 दिवसांपासून पावसाची संततधार सुरू आहे, त्यामुळे जिल्ह्यातील नदी नाले ओढे तुडुंब भरून वाहत आहेत. वणी तालुक्यामध्ये सर्वात जास्त पावसाची नोंद झालेली आहे. दरम्यान वणी मुकुटबन मार्गावरील पेटूर जवळच्या पुलावरती अचानक आलेल्या पुरामुळे एक तरुण वाहून गेला. सुनील बोयर असं या तरुणाचं नाव असून तो मेंढोली गावामध्ये राहत होता. जोरदार पावसामुळे मानकी पेटूर नाल्याला मोठा पूर आला तर पुलावर पाणी आल्यामुळे अनेक नागरिक पुलाजवळ अडकले होते. यातच सुनील आणि त्याचा मित्र वणीवरून येताना पेटूर नाल्यावरती पोहोचले. पाण्याचा अंदाज घेण्यासाठी पुलावर असलेल्या सुनील पुरात वाहून गेलेला आहे. नागरिकांनी सुनीलचा शोध घेण्याचा आता प्रयत्न केलेला आहे, मात्र तो अद्यापही सापडलेला नाहीये. आपण पाहू शकतो ही दृश्य.